नेहमीचे साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडे खाऊन कंटाळा आला असेल किंवा साबुदाणा भिजवायचा तुम्ही विसरला असेल तर या पद्धतीने झटपट तयार होणारी उपवासाची कुरकुरीत भजी एकदा नक्की बनवून पहा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। सुरुवातीला कढईमध्ये एक वाटी साबुदाणा टाकून घ्यायचा आहे आणि मीडियम फ्लेमवरती 4 ते 5 मिनिट भाजून घ्यायचा आहे। साबुदाणा भाजून घेतल्यामुळे त्यातलं मॉइश्चर कमी होतं आणि मिक्सरला त्याची पावडर बनवणं सोपं जातं, त्यामुळे 4 ते 5 मिनिट साबुदाणा भाजून घ्यायचा आहे। इथे मी साबुदाणा 4 ते 5 मिनिट भाजून घेतला आहे। बघा, साबुदाण्याचा अजिबात कलर चेंज झालेला नाही। हा साबुदाणा पूर्ण थंड करून घ्यायचा आहे। साबुदाणा पूर्ण थंड करून घेतल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याची पावडर बनवून घ्यायची आहे। मिक्सरला साबुदाण्याची पावडर बनवून घेतली। बघा, रवाळ टेक्स्चरमध्ये आपण साबुदाणा बारीक करून घेतला आहे, फाईन पावडर बनवायची नाही। मिक्सरचा दुसरा जार घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 2 बटाट्यांच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत। बटाट्याची साल काढून घेतले आणि या बटाट्याच्या फोडी 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यात, जेणेकरून त्यामधला स्टार्च निघून जातो आणि हा बटाटा काळा पडत नाही। आता त्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत। हिरवी मिरची वापरताना तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। बटाटा बारीक होण्यासाठी यामध्ये 1 वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरला बटाट्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। बटाट्याची देखील आपण मिक्सरला पेस्ट बनवून घेतले। आता यामध्ये बारीक करून घेतलेली साबुदाण्याची पावडर टाकून घ्यायची आहे आणि चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे। मिरचीसोबत तुम्ही आलं देखील टाकू शकता तुमच्या आवडीनुसार। मिक्स केल्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे साबुदाण्याची पावडर व बटाट्याची पेस्ट व्यवस्थित मिक्स होते। मिक्सरला हे सर्व साहित्य फिरवून घेतल्यानंतर हे सर्व मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1/2 वाटी पाणी आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। उपवासाला जर तुम्ही जिरे आणि कोथिंबीर खात असाल तर आवर्जून टाका। इथे मी जिरे व कोथिंबीर टाकत नाही। आता हे सर्व साहित्य आपण स्पॅचुलाच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी स्पॅचुलाच्या साहाय्याने सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। सुरुवातीला हे मिश्रण थोडंसं घट्टसर वाटतं, मात्र आपण त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेणार आहोत। यावरती एक प्लेट ठेवून घ्यायचं आहे आणि 15 मिनिट हे बॅटर रेस्ट करून घ्यायचं आहे। 15 मिनिटानंतर प्लेट काढून बघूया। बघा, साबुदाण्याची पावडर मस्त भिजली गेली आहे, साबुदाणा मस्त फुलला गेला आहे आणि पाणी देखील शोषून घेतलेलं आहे। आता यामध्ये अजून आपण थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे। साधारणतः बघा, इथे मी 1/2 वाटी पाणी टाकून घेतलं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। उपवासाच्या भजांसाठीचं बॅटर रेडी झालं आहे। बॅटरची तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता। बघा, या पद्धतीने बॅटर बनवून घ्यायचं आहे। जास्त पातळ किंवा जास्त घट्ट देखील बनवायचं नाही। याची आपण आता लगेच भजी बनवून घेऊयात। त्यासाठी तेल देखील गरम करून घेतलं आहे। आता या गरम तेलामध्ये हाताच्या सेने या पद्धतीने भजी सोडून घ्यायचे आहेत। तेलामध्ये भजी सोडत असताना तेलाचं टेम्परेचर मीडियम ठेवायचं आहे, जेणेकरून ही उपवासाची भजी अजिबात तेलकट होत नाही। तेलाचं टेम्परेचर जर कमी असेल तर ही भजी तेलकट होऊ शकतात, त्यामुळे ही ट्रिक नक्की फॉलो करा। तेलामध्ये भजी सोडल्यानंतर लगेच ते आलटून पालटून घ्यायची नाहीत। या पद्धतीने बघा, तेलाचे बुडबुडे कमी झाले की मगच झाऱ्याच्या साहाय्याने ही भजी आलटून पालटून घ्यायच्या आहेत। तेलामध्ये भजी सोडल्या झाऱ्याच्या साहाय्याने ती आलटून पालटून घेतली तर भजी तुटू शकतात आणि शिवाय भजी तेलकट होऊ शकतात, त्यामुळे या पद्धतीने तेलाचे बुडबुडे कमी झाल्यानंतरच मग झाऱ्याच्या साहाय्याने ही भजी आलटून पालटून घ्यायची आहेत आणि हलकासा लाईट गोल्डन कलर येईपर्यंत आणि भजी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची। कुरकुरीत होईपर्यंत उपवासाची भजी फ्राय करून घेतल्यात आणि भज्यांचा कलर देखील चेंज झाला आहे। या पद्धतीने भजी फ्राय झाली की ती तेलामधून काढून घ्यायचे आहेत, तेल निथळवून घ्यायचं आहे। यासोबत तुम्ही हिरव्या मिरच्या देखील फ्राय करू शकता तुमच्या आवडीनुसार। याच पद्धतीने उरलेल्या बॅटरची देखील भजी बनवून घ्यायची आहेत। उपवासाची कुरकुरीत भजी तयार झाली आहे। ही भजी तुम्ही चटणीसोबत किंवा दह्यासोबत देखील खाऊ शकता। चवीला एकदम टेस्टी लागतात, किंवा झटपट ही भजी तयार होतात। या पद्धतीने तुम्ही उपवासाची कुरकुरीत भजी एकदा नक्की बनवून पहा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।